अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक 45 जणांवर एमपीडी अंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। एमपीडीएच्या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली असून वाळू माफियांवरही पोलिसांचा चांगला वचक असल्याचेही डॉक्टर बी जे शेखर पाटील यांनी म्हटले। एकीकडे मात्र वाळू माफियांवर पोलिसांचा वचक असल्याचा दावा विशेष पोलीस महानिरीक्षक करत असले तरी मात्र दुसरीकडे जिल्ह्यात वाळू माफियांची दादागिरी सुरूच असून नुकताच अमळनेरमध्ये वाळू माफियांनी तलाठ्यांवर हल्ला केल्याचा प्रकार देखील समोर आला आहे, त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे। अभिनंदन करू इच्छिते, आपण सगळे आज सहभागी आहात। जोरदार टाळ्यांचा गजर करूया। हे औपचारिक उद्घाटन या मंचावरून होत असलं तरीही ही सीसीटीव्ही प्रणाली नेत्रमला जोडली जाणार आहे, जी कार्यान्वयित त्यांनी जे कॅमेरे बसवले त्या कार्यक्रमाचा कॅमेरे उद्घाटनाला आम्हाला राजीनामांना बोलवलं। तेथील सगळे कॉलनीतील नागरिक त्या ठिकाणी हजर होते, म्हणजे एक चांगला प्रोग्राम त्यांनी त्या ठिकाणी आयोजित केला नागरिकांनी। 430 कॅमेरे आपण रोड टेस्टिंग करून घेतले, जेणेकरून की काही घटना घडली तर रोडावरील आपल्याला फुटेज प्राप्त होऊ शकतं। आणि आपल्या एसपी ऑफिस येथे एक नेत्रम प्रोजेक्ट आहे, त्या ठिकाणी आपण जवळपास 280 कॅमेरे लावून घेतले आणि 430 कॅमेरे जे की नाशकांनी एसपी सरांनी सूचना केली की ते कॅमेरे आपण नेत्रम प्रोजेक्टला जोडून घ्यावे। आता तो प्रोग्राम सुरू आहे, कारण की आपलं जळगाव शहर फार मोठं आहे। टप्प्याटप्प्याने आपण जे नेत्रमची जी लाईन आहे ती प्रत्येक कॉलनी वाईज नेत आहोत। अशा उपक्रमातून आपण 150 कॅमेरे आपण जोडून घेतले। आणि सगळ्यात महत्त्वाचं एमपीडीएची कारवाई जी आहे ते जळगाव जिल्ह्यात सगळ्यात मोठी 45 एमपीडीए हे झालेले आहेत आणि याच्यामुळे गुन्हेगारांमध्ये पण चांगल्या प्रकारे दहशत निर्माण झालेली आहे। आपल्याला माहिती आहे सँड माफियांवरती पण चांगला कंट्रोल राहिलेला आहे, त्यातले बरेचसे एमपीडीएमध्ये पण पोलिसांनी टाकलेले आहे। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।